नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळिव्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापौरपदाची निवडणूक संपन्न. सेनेचे संजय मोरे यांची महापौरपदी तर राजेंद्र सापते यांची उपमहापौरपदी झाली निवड. कळवा इथे होणाऱ्या नवीन पुलाचं श्रेय घेण्याचे शिवसेनेचे केविलवाणे प्रयत्न. आव्हाडांचे शिवसेनेला प्रत्युत्तर. आणि मुंबई येथील खाडीमध्ये जलपर्यटन सुरू करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे हे विजयी झाले तर उपमहापौरपदासाठी सेनेचेच राजेंद्र सापते विजयी झाले. ठाणे महानगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून शैला ए यांनी काम पाहिलं. महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेचे संजय मोरे यांना 66 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे विक्रांत चव्हाण यांना केवळ 46 मतं मिळाली तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सेनेचे राजेंद्र सापते यांना 66 मतं मिळाली तर काँग्रेसच्या मेघना हंडोरे यांना 49 मतं मिळाली. तर या निवडणुकीच्या वेळेस मनसेच्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली तर महापौर निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसच्या नगरसेविका कांचन चिंदरकर यांनी हात उंचावून मतदान केलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे आणि अपक्ष नगरसेवक संजय पांडे उशिरानं सभागृहात पोहोचले. त्यामुळे संजय मोरे आणि राजेंद्र सापते यांचे निवडून येण्याचे मार्ग सोपे झाले. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मोरे हे विजयी झाले तर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत सेनेचे राजेंद्र सापते विजयी झालेत. पालिकेत झालेल्या या निवडणुकीमध्ये संजय मोरे यांना हात उंचावून मतदान करण्याच्या वेळेस महायुतीच्या 65 सदस्यांनी मतदान केलं तर काँग्रेसच्या नगरसेविका कांचन चिंदरकर यांनी मतदान केल्यामुळे संजय मोरे यांना 66 मतं मिळाली. आणि याच वेळेस फाटक समर्थक असणारे नगरसेविका मिनल संखे, मनप्रीत कौर, नगरसेवक दीपक वेदकर, राजेश गवारी हे काँग्रेसचे व्हीप घेणारे नगरसेवक अनुपस्थित राहिले त्यामुळे मोरे यांचा विजय सोपा झाला. ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्याचं नवनिर्वाचित महापौर संजय मोरे यांनी सांगितलं तर स्वच्छ सुंदर ठाणे शहर ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राजकीय पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आपण केलेल्या किंवा भविष्यात केली जाणारी कामं ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची शर्यत लागली आहे. कळवा आणि ठाणे यांना जोडणाऱ्या खाडीवरील पुलाला मंजुरी मिळाली ती आमच्यामुळेच असं सांगणारे बॅनर्स राष्ट्रवादी आणि सेनेच्या वतीनं सर्वत्र लावण्यात आल्यानं स्थानिक लोकांनी नाराजी व्यक्त करत बॅनरबाजी नको, एकत्र येऊन विकास करा असं मत मांडलंय. निवडणुकीच्या तारखा आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि लगेचच आचारसंहिता लागणार असल्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भूमिपूजन आणि घोषणांचा धडाका लावलाय. कळव्याला ठाण्याशी जोडणारा ब्रिटिशकालीन ब्रिज अतिशय जीर्ण झाल्यानं नवीन पूल बांधण्यात आला तरीही तिथे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून जनतेची सुटका झालेली नाही. म्हणूनच आता आणखी एका नवीन पुलाची मंजुरी मिळालेली असल्यामुळे राष्ट्रवादी आणि सेनेच्या वतीनं याचं श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे. कळवा नाका इथे लागलेल्या बॅनरमधून राष्ट्रवादीनं याचं श्रेय स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलं असून सेनेनं याचं श्रेय आमदार एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांना दिलं आहे. मात्र या बॅनरबाजीविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विचारणा केली तेव्हा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केली.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याचं श्रेय घेऊ नये असं सांगितलं, तर राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत झोपेत असलेले कधीतरी जागे होतात आणि श्रेय घेण्यासाठी धडपड करतात। श्रेय घेण्याचा सर्वांचा अधिकार आहे, लोकांना माहिती आहे की कोण काम करतंय। काही जणांना स्वप्नरंजन करण्याची सवय असल्याचं सांगत त्यांनी सेनेला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। विस्तीर्ण किनारा आणि निसर्ग सौंदर्य लाभलेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीमध्ये जलपर्यटन सुरू करावं अशी मागणी कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे केली आहे। आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून या महत्वाकांक्षी योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नेमण्याचं आश्वासन दिलंय। कल्याण लोकसभा मतदारसंघाला कल्याणपासून मुंब्रा रेतीबंदरपर्यंत विस्तीर्ण खाडी किनारा लाभलाय। एका बाजूला असलेल्या हिरव्यागर डोंगरांगांमुळे खाडीच्या सौंदर्यात भर पडते। देशात सागरी किनारा लाभलेल्या अन्य राज्यांसह हाँगकाँग सारख्या देशांमध्ये जलपर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून स्थानिक अर्थकारणही भक्कम होत आहे, त्यामुळे रेतीबंदरच्या खाडीतही जलपर्यटन सुरू करण्याबाबत पालिकेनं प्रयत्न करावेत अशी मागणी शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे। खाडीमध्ये जलपर्यटन सुरू करताना बोटीवरील पर्यटकांसाठी अल्पोपहार अथवा पारंपरिक पद्धतीच्या भोजनाची सोय, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी लेझर शो, संगीत मैफिलींचं आयोजन केलं जावं, त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळेल अशी आशा श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली। बाबा उद्या फी भरावीच लागणार, पैसे पाठवू कसे? झोपाय टीजीएसबी मध्ये खात आहे। हो आहे। गुड, एटीएम कार्ड आहे। आहे। मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा। बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसबी चे एटीएम कार्ड वापरू शकता। बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार। सुप्रीम कोर्ट आणि संसदेनं केलेले कायदे हे व्यापक हिताचे असतात, मात्र संभाव्य अतिरेकी कारवाया, महिलांची सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणात ठेवण्यास प्राधान्यक्रम असल्यानं पोलिसांना ध्वनी प्रदूषण या एकाच गोष्टीच्या मागे लागता येत नाही। कायद्याचं पालन व्हायलाच हवं याबाबत दुमत नाही, मात्र रूढी परंपरांबाबतीत व्यवहारी विचार व्हायला हवा। पोलिसांचं महत्वाचं काम कोणतं याचा तारतम्यानं विचार करण्याची वेळ आली आहे असं मत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलंय। गेल्या 20 वर्षांपासून रखडलेली कळवा पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नानं मार्गी लागली असून या इमारतीचं भूमिपूजन आर आर पाटील यांच्या हस्ते झालं। त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबतची भूमिका मांडली। ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना त्रास होतो, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे। याबाबतचे कायदे व्यापक हिताचे असले तरी त्यांचं पालन करताना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही। पोलिसांनी केवळ ड्रम्सच्या मागे लागावं ही अपेक्षाही चुकीची आहे। गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात अतिरेकी कारवायांचा मुख्य धोका असतो, गर्दीत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही महत्वाचा असतो, त्यामुळे पोलिसांनी त्या संभाव्य कारवाया रोखण्यावर भर द्यावा असे स्पष्ट आदेश दिल्याचं आबांनी यावेळी बोलताना सांगितलं। ठाणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या उत्सवांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी आबांनी या उत्सवी आवाजाला पाठिंबा देत त्यातली हवाच काढून टाकली आहे। आपल्या घराच्या सजावटीसाठी पडद्याचं एक्सक्लुझिव्ह कापड, सोफा कवर, बेडशीट, पिलो कवर, डोरमॅट, टॉवेल, नॅपकिन आणि मेट्रेसेस अनेक रंगांमध्ये आणि डिझाईन मध्ये उपलब्ध, तसंच कार्पेट्स आणि रेडीमेड पडदे सुद्धा। बॉम्बे डाईंग आणि केरला स्टेटचे रबको मॅट्रेसेस उपलब्ध। सोफा कुशनिंग, फिक्सिंग आणि लूज कवर बनवून मिळतील। 1988 पासून आपल्या सेवेत कार्यरत ऍडव्हान्स, नवपाडा, गोखले रोड, SBI बँकेजवळ, ठाणे पश्चिम, फोन नंबर 2542-3361। ऍडव्हान्स। ठाण्यात 20 रुपयांनी एका ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला गजाड व्हावं लागलंय। राधेश्याम गुप्ता असं आरोपीचं नाव आहे। 100 रुपये घेऊन गुप्ता यानं 80 रुपयांचं पेट्रोल यानं संतोष महांगरे या ग्राहकाच्या दुचाकीत भरलं। याबाबत महांगरे यांनी तक्रार केल्यानंतर वागळे स्टेट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। वागळे स्टेट येथील AIK सर्व्हिस पेट्रोल पंपावर संतोष मांगरे पेट्रोल भरण्यासाठी गेले असता ते पेट्रोलच्या टाकीचं झाकण बसवण्याच्या गडबडीत असल्याचं पाहून पेट्रोल भरणाऱ्या गुप्ता यानं 100 रुपयांऐवजी 80 रुपयांचं पेट्रोल भरलं। ही आच्छलकी त्यांच्या मागे रांगेत असलेल्या बाईकस्वाराच्या लक्षात आली आणि त्यानं ती महांगरे यांच्या निदर्शनास आणून दिली। महांगरे यांनी वागळे स्टेट पोलिसांकडे आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली। त्यानुसार पोलिसांनी गुप्ता याला अटक केली।
पोलिसांनी केलेल्या चौकशीत गुप्ता यानं आपला गुन्हा कबूल केल्याची बाब सब इन्स्पेक्टर सुशील सकपाळ यांनी दिली. पगार कमी असल्यानं हा मार्ग अवलंबून पैसे कमावत असल्याचं त्यांना पोलिसांना सांगितलं. ठाणे कोर्टानं आरोपीला 12 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपासासाठी पोलीस पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीचा आधार घेत आहेत. इंधन भरल्यावर बिल घ्या दरम्यान फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांना पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर बिल घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बिलाचा आग्रह धरल्यास फसवणुकीचे असे प्रकार निश्चित थांबतील असा पोलिसांचा विश्वास आहे. आजच्या ठळकडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापौरपदाची निवडणूक संपन्न. सेनेचे संजय मोरे यांची महापौरपदी तर राजेंद्र सापते यांची उपमहापौरपदी झाली निवड. कळवा इथे होणाऱ्या नवीन पुलाचं श्रेय घेण्याचे शिवसेनेचे केविलवाणे प्रयत्न. आव्हाडांचे शिवसेनेला प्रत्युत्तर. आणि मुंबईतील खाडीमध्ये जलपर्यटन सुरू करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून दिली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.